काल लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने 25 अंध बांधवांना ब्लँकेट वितरण व एका दिव्यांग व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठी त्यास व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव पंचायत समिती सभापती सौ पौर्णिमाताई जगधणे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुधीर डागा, बाबा खुबानी, राजेंद्र शिरोडे, ॲडव्होकेट मनोज कडू, आनंद ठोले यांच्यासह लायनेस अध्यक्षा सौ किरण डागे, सौ भावना गवांदे, डॉक्टर मंजुषा गायकवाड, रामेश्वरी जोरी उपस्थित होत्या। या प्रसंगी बोलताना पौर्णिमा जगधाणे यांनी लायनच्या सेवा कार्याचं कौतुक केलं व अंध अपंग नागरिकांसाठी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली। लायन्स सुधीर डागा यांनी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन समाजातील दिव्यांगांना गरज असल्यास नोकरी अथवा व्यवसाय करण्यास सर्वोत्परी मदत करण्याची ग्वाही दिली। विविध सेवा कार्यामुळे कोपरगाव क्लबचा नावलौकिक राज्यभर झाल्याचे व त्यामागे क्लब सदस्यांचे मोठे दातृत्व असल्याचे आवर्जून सांगितले। याप्रसंगी अंधबांधवांचा संघटक श्री अजय तांबे व दिव्यांग भाऊसाहेब पारखे तसेच परमेश्वर कराळे सर यांनी लायन्स क्लबमुळे जगण्याचा आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायनेस ॲडव्होकेट मनोज कडू यांनी केले। यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। CNI महाराष्ट्रासाठी मीडिया प्रतिनिधी अमीन शेख कोपरगाव। लायन्स क्लब कोपरगावच्या वतीनं आज आम्ही जवळपास 25 अंध बांधवांना ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम केला आहे। त्याचप्रमाणे एका दिव्यांग व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठी त्याला व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःचं पायावर उभं राहावं म्हणून आम्ही त्याला आर्थिक मदत केलेली असून आज या निमित्तानं मी सर्वच दिव्यांग क्षेत्रामधल्या सर्वच बाधित व्यक्तींना एक आवाहन करतो की आपण जिथे कुठे असाल, म्हणजे आमचा लायन्स क्लबचा विस्तार हा नगर नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच गावामध्ये असून आपणास आपल्या स्किलप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे जर काही नोकरी व्यवसाय करायचा असेल आणि त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी लायन्स क्लबच्या वतीनं आमच्या सर्व विभागातल्या लोकांना आपली नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी मदत देऊ इच्छितो आणि ते कोणामार्फतही आम्ही ती मदत उपलब्ध करून देऊ। आपण आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती राहील की आपल्यासाठी आम्ही जे करतो आहोत ते केवळ आणि केवळ कर्तव्य भावनेतून आम्ही करणार आहोत, यामध्ये कुठलीही उपकाराची भावना नाही। आपण देखील भाकरी घेण्यापेक्षा भाकरी कमवण्याची पद्धत किंवा ते स्किल आपण आत्मसात करावं आणि स्वाभिमानी पद्धतीनं जीवन जगावं असं आवाहन या निमित्ताने करतो। आज आम्ही जे हे ब्लँकेट वितरण केलेलं आहे हे अतिशय छोटी वस्तू आम्ही दिलेली आहे पण थंडीमध्ये ब्लँकेट देऊन त्यांच्या जीवनामध्ये आम्ही आणखी ऊब निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, याचं एक प्रतिकात्मक आम्ही उदाहरण व्यक्त केलेलं आहे। या निमित्तानं आपण सर्वांनी आमची भेट स्वीकारली आणि आम्हाला सेवेची संधी दिली याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद। नमस्कार, मी भाऊसाहेब पारखे राहणार चांदेकासारे। लायन्स क्लब कोपरगाव यांच्या वतीनं आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री ढागा सर व लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी माझं आज विखुरलेलं कुटुंब होतं, मला धंद्यालासाठी ज्या टपरीला आणि ज्या दुकानाला आणि माझ्या जीवनात माझं पुनर्वसन होण्यासाठी जी मदत केली त्याचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो व इतरही माझ्यासारख्या भरकटलेल्या व्यक्तींना या समूहात सामील व्हावा आणि सर आणि लायन्स क्लब यांची देखील मदत करतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो का तुम्ही या क्लबच्या माध्यमातून तुमचा फायदा करून घ्यावा व या सगळ्या गोष्टीचा एक स्वागत करतो मी माझ्या अंतकरणापासून आणि हृदयापासून लायन्स क्लबला सॅल्यूट करतो।